देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शिवसेनेचा आरोप चुकीचा आहे, 22 लाखांचा रस्ता झालाच नाही तर चोरीला जायचा प्रश्न येतो कुठून? ठाकरे सेनेचे आरोप केविलवाणे आहे, त्यांना कोणताही जनाधार नाही, केवळ प्रसिद्धीसाठी त्याचा खटाटोप असल्याचा घनाघात महापौर प्रदीप करपे यांनी केलाय। आज शिवसेनेने महापौरांवरच थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रस्ता चोरी प्रकरणी आंदोलन केलं। या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना महापौर करपे म्हणाले की ठाकरे सेनेला चांगलं काम सहन होत नाही, केवळ खोटे आंदोलन ते करतात, त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावाही महापौरांनी केलाय। तुमच्याच पक्षाच्या नगरसेवकानं स्थायीच्या सभेत काल हा आरोप केल्याचे माध्यमांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, त्यांची माहिती चुकली असंही महापौर करपे म्हणाले। माध्यमांना महापौर हे प्रतिक्रिया देत असतेवेळी स्थायी समितीचे सभापती शीतल नवले हे देखील उपस्थित होते। शीतल नवले म्हणाले की कालच्या स्थायीच्या सभेत नागसेन बोरसे यांनी रस्ता चोरीचा आरोप केला नव्हता तर केवळ प्रश्न उपस्थित केला होता। या प्रकरणी मी स्वतः घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली, मात्र रस्ता चोरी वगैरे असं काही आढळून आलेलं नाही। रस्त्याला दुसरा रस्ता जोडला जात असताना तांत्रिक निकषानुसार 22 मीटर खोदले पाहिजे, तेवढेच खोदकाम झाले नाही, ते देखील लेवल करण्यासाठी आहे। शिवसेनेने चुकीच्या माहितीवर फक्त आरोप केलाय, एकदम चुकीचा आरोप आहे। त्या रस्त्यावर प्राची मेडिकल ते पारवा रोड या रस्त्यावर 22 लाखाचा रस्ता हा कधी झालाच नाही, 22 लाखाचा रस्ता झाला नाही। आणि ठाकरे शिवसेना ही केविलवाणी कायम तिथे, त्यांना कधीच जनाधार मिळाला नाही। आमच्या भागात केविलवाणी प्रयत्न करताय, खोटा आरोप करताय आणि तिथे त्यांनी बघून घ्यावा, पूर्ण माहिती घ्यावा की 22 लाखाचा रस्ता तिथे झालेला आहे का नाही। 22 महानगरपालिकेला विचारावा त्यांनी तिथे काय झालेलं आहे। असा खोटा आरोप त्यांना माहिती आहे, त्यांना कधीच तिथे जनाधार मिळाला नाही, कधीच नाही। केविलवाणे आता प्रसिद्धीसाठी करताय आणि महानगर आता भविष्यात इलेक्शन येत आहे त्यासाठी करता येते, काही तिथं कुठलाही असा चुकीचा 22 लाखाचा रस्ता झालेला नाही आणि तिथं कुठेही 22 लाखाचा रस्ता हा काही काढल्या गेलेला नाही। आणि जो काही रस्ता तिथे कामं झाले ते आजूबाजूचे रस्ते झाले असतील, त्यांनी ते पहिले पूर्ण चौकशी करावं, पूर्ण माहिती घ्यावा। अर्ध्या हळकांडाने भिजलेले अर्धा अपूर्ण माहिती घेऊन येतात आणि इथं आंदोलन करतात, कायम त्यांचे आंदोलन। आणि कुठलंच आंदोलन सक्सेस झालं नाही, खोटे आंदोलन असतात। हां, ते पूर्ण जनाधारच नाही ना, त्यांना काहीतरी करायचं। तिथल्या लोकांशी भेटा, तिथल्या लोकांशी विचारा, इथं महानगरपालिकेला विचारा त्यांनी तसं काही झालेलं आहे का नाही। काहीही करायचं, चांगलं काम करतोय आम्ही, चांगला या शहराचा विकास करतोय, त्याचं त्यांना माहिती आहे की आपल्याला पुढं काहीच मिळणार नाही, त्याच्यासाठी हे खोटं आंदोलन आहे। ती केलेला आरोप हा त्यांनी माहिती घेऊन करायला पाहिजे, चुकीचा आरोप करायला नको, त्यांनी ती माहिती घेतली पाहिजे। 22 लाखाचा काहीच संबंध तिथं कशाला येईल, एवढा चांगला राजपथ रोड तयार होतोय। महापालिकेकडून चौकशी करायला झालाय का नाही झाला, महापालिका तुम्हाला व्यवस्थित कागदपत्र देतील, सर्व माहिती देतील, तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना बोलवून सर्व समजून जाऊ, कसं काय तुम्ही आरोप केला हा, तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती। तुम्हाला स्थायी समिती आवाज टीव्ही साठी ब्युरो रिपोर्ट धुळे। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।